ती दोन मुलं एकमेकांशी काय बरं बोलत असतील बघा मी असा प्रश्न विचारताच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ज्या गप्पा मारत शाळेत जाता ती सगळी वाक्य डोळ्यासमोरून गेली हो ना म्हणजेच एखाद्या निश्चित विषयावर संभाषण केले जाते त्याला संवाद म्हणतात पण दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या की एक त्यांच्यामध्ये बोलणे होतेच त्याला आपण संभाषण म्हणतो हे संभाषण ठरवून केले जात नाही हे काल्पनिक घडलेल्या घटनेवर आधारित खूप पूर्वी घडून गेलेल्या घटनेवर एखाद्या विषयावरील चर्चा अशा अनेक प्रकारे आपण संवाद ऐकत असतो अनेक गोष्टी या संवादरूपात मुलांपर्यंत ऐकवल्या जातात गोष्टीत संवाद विनोद आले की तो संवाद अजून मनोरंजक होतो असे संवाद तुम्हा मुलांना करता यायला हवेत आपण एक सुरेख संवाद ऐकूयात बरं का अरे उघडणारे तुझ्या पाकळ्या मला खूप भूक लागली आहे हम्म थांब जरा सूर्यकिरण अंगावर पडल्याशिवाय वाया वाटत नाही अरे काल रात्री मला जरा उशीर झाला झोपायला पण भूक मात्र रात्रीच लागली होती उघडणारे थोडा वेळ थांबू शकत नाहीस का तू तुझ्या पाकळ्या उघडल्या की सगळीकडे कसा सुगंध पसरतो आणि आमचे पोट भरते हो ना पण बघा ना हा सुगंध तुम्हा सगळ्यांना घेता येतो आम्हाला मात्र हा सुगंध कसा आहे ते कळतच नाही पण तुम्हा सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला खूप आनंद होतो हो आपण हो, नेहमी दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद मानला पाहिजे हे तुमच्याकडूनच तर शिकलो असं काही नाही बरं का तुमच्या पंखांचे देखील किती विविध रंग असतात ते रंग पाहून डोळ्यांना सुखद अनुभव मिळतो हो आपण दोघेही मुलांना खूप आवडतो मुले म्हणजे देवाघरची फुलेच फूल आणि फुलपाखरू काय बोलत असतील अशी कल्पना करून आपल्याला माहीत असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून हा संवाद तयार झाला असे संवाद तुम्ही सुद्धा करावेत यासाठी तुम्ही ज्यावेळी संवाद करता त्या पात्रांचे स्थान त्याचा उपयोग पात्राची भाषा हे आधी ठरवावे लागेल लहान मुले असतील तर ती बोबडी बोलतील याचा उपयोग तुम्हाला संवादात करून घेता येईल काही संवाद निर्जीव वस्तूंच्या मधील असू शकतात तर काही सजीव संवाद केल्यावर ते संवाद आपण मनात साठवून न ठेवता त्याचे लिखाण करावे यालाच संवाद लेखन असं म्हणतात काही संवाद घडलेली घटना सांगताना तो म्हणाला बाबा म्हणाले असे म्हणून दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करून लिहितात काही संवाद विसर्ग देऊन लिहिले जातात संवाद लेखन करताना पात्राचा विचार करावा पात्र ठरवून विषय निवडावा भाषा पात्रांच्या तोंडी शोभेल अशी असावी संवादातील वाक्य मुद्द्याला विषयाला धरून असावीत संवादातील शेवट परिणामकारक असावा काल्पनिक संवादात विनोद नाटके नाट्यछटा देखील लिहिता येतात चला तर असाच एक काल्पनिक संवाद ऐकूयात संवादात घेतलेले मासे हे तुम्हा मुलांप्रमाणे अगदी निरागस आहेत आणि काहीही शक्कल लढवून आपला जीव वाचवता चला ऐकूया बिल्लू चल ना रे माझ्या घरी आपण खेळू चल टिल्लू अरे माझ्याकडे तर एकाच सीटाची गाडी आहे तू कसा बसणार इतकंच ना मी एक दोरी घेऊन येतो त्या दोरीचा एक टोक गाडीला बांध मी एक टोक माझ्या पराला बांधतो मस्त कल्पना आहे चल चल मी तयार आहे बिल्लू समोर बघ मोठा शाख दिसतोय आता काय करायचं त्याने तोंड उघडलं तर आपण नक्कीच त्याच्या तोंडात जाणार बिल्लू तू रिव्हर्स गॅर टाक लवकर हो हो मी तुला आता तुझ्या गाडी सकट ओढतो गाडीला घट्ट पकडून धर बिल्लू तू होतास म्हणून वाचलो रे बाबा तू खरंच खूप शक्तिमान आहेस मी तुझे मनापासून आभार मानतो बिल्लू आपण दोस्त मग झालं तर हा संवाद प्रत्यक्षात शक्यतरी आहे का तर नाही पण हा काल्पनिक संवाद आहे मुलांना आवडणाऱ्या सुचणाऱ्या कल्पना यामध्ये मांडण्याची तुम्हाला चांगली संधी मिळते आता मी तुम्हाला संवाद लेखनाचा एक नमुना दाखवतो आपण तो वाचूयात चंद्र आणि चांदणी यांच्यातील संवाद अग अशी रुसुंका बसली आहेस काय रे तुलाच सारखे विचारतात माझी साधी चौकशी सुद्धा करत नाहीत अग काय झालं बघ ना पृथ्वीवर सगळे तुलाच मान देतात नेहमी तुला पाहिल्यावर आनंदित होतात <laughs> हसतोस काय चतुर्थीच्या दिवशी तुझीच पूजा पौर्णिमेला तुझीच आरती आणि एरवी तू लहान लहान होतोस आणि मोठा मोठा या तुझ्या कला पाहून सगळे तुझेच कौतुक करतात अग पण तू विचार केलास का पौर्णिमेच्या दिवशी जसा माझा प्रकाश असतो तसा अमावस्येच्या दिवशी तुम्हा सर्वांचा प्रकाश असतो फक्त एकच दिवस रोज मात्र बाळाची आई तुलाच पाहून अंगाई गीत गाते हो पण आकाशात तुम्ही चमचम करता तुमचे लुकलुकणारे तारे देखील सर्वांना आवडतात लहान मुले तर चांदण्यांना पाहण्यासाठी अमावस्याची तर वाट पाहत असतात हो आता लाडी गोडी नको लावूस नाही ग आकाशात तुम्ही सर्वांना दिसाव्यात म्हणून तर मी अमावस्याला लवकर येत नाही आणि खरं सांगू का चांदण्या आहेत तर आकाश सुंदर दिसतं मी एकटाच असलो तर मला करमत नाही आकाश <laughs> आकाशगंगा असेपर्यंत आपली दोस्ती अशीच टिकून राहणार अशा प्रकारे संवाद लेखन करू शकता संवाद करताना तुम्ही तुमची मते पात्रांविषयी प्रतिक्रिया मनमोकळेपणाने मांडू शकता करणार ना संवाद समोर दिसणाऱ्या दोन वस्तूंमध्ये आपण काय शिकलो दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या की संवाद होतोच आपण आपल्या कल्पनेतील पात्रांचे संवाद लेखन करू शकतो संवादामध्ये विनोद चारोळ्या म्हणी टाकल्या की संवाद मनोरंजक आणि आवडीचा होतो पात्रांना नावं दिली की ती पात्र आपल्यासारखीच वाटू लागतात संवाद करताना मुद्द्याला विषयाला धरून संवाद करावा तसंच शेवट परिणामकारक करावा स्वाध्याय दिलेल्या चित्रातील दिल पात्रांकडे पाहून काल्पनिक पण विनोदी संवाद तयार करण्याचा प्रयत्न करा वाघ शेळी देवघर घंटी खालील पात्रे लक्षात घेऊन संवाद लेखन करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बटाटा पेन्सिल खोडरबर